आपल्या लाडक्या प्रथमेश परबचा नवा चित्रपट उर्फी आज रिलीज झाला. प्रोमोज मधूनच या प्रेम कथेचा अंदाज येत होता. देवा हा अमृता म्हणजेच मिताली मयेकरला बघताच तिच्या प्रेमात पडतो आणि मग त्याचे तिला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न सुरू होतात. तिच्या बरोबरच तिच्या घरच्यांनाही तो पटवत असतो. पण चित्रपटाच्या दुसऱ्या भागात हा प्रेमाचा विषय बाजूला राहतो आणि गुन्हेगारीचा विषय सुरू होतो. देवाच्या आयुष्यात काही घटनेमुळे तो दहशतवादापर्यंत पोहोचतो आणि पुढे चित्रपटाचा ट्रॅकच बदलतो. प्रथमेश आणि मिताली जिचा हा पहिलाच चित्रपट आहे यांची केमिस्ट्री चांगली जुळली आहे आणि देवाचे विनोद आणि टपोरी भूमिकेबद्दल काही प्रश्नच नाही. पण अर्ध्या भागानंतरची कथा तेवढी भावत नाही. उर्फीची आयडिया वेगळाच मार्ग घेते पण देवासाठी हा चित्रपट बघायला हरकत नाही. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.